शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार का? गेल्या दोन दिवसांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनीही उपस्थिती लावली. पण एकाच मंचावर असून दोघेही एकमेकांसमोर अजिबात आले नाहीत. नेमकं काय घडलं आपण पाहूया. त्यांचा आदर करतो म्हणून मागणं गेलं. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत असताना कसं भीतीनं जरा मागणं जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्काराचं वितरण झालं होतं. सगळे मान्यवर मंचावरून खाली उतरत होते, पण तितक्यात अजित पवार हे शरद पवार मंचावर असतानाही मागून लगबगीने निघून गेले आणि कुजबूज सुरू झाली. दादा काकांना सामोरे जात नाहीत का? साहेबांचा आदर करतो म्हणून मागणं गेलं. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत असताना कसं भीतीनं जरा मागणं जातो. फक्त एक्झिटच नाही तर संपूर्ण कार्यक्रमातही अजित पवार आणि शरद पवारांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. एकतर नरेंद्र मोदी मंचावर येण्यापूर्वी शरद पवार मंचावर येऊन बसले. मोदींसोबत आलेले अजित पवार शरद पवारांच्या खुर्ची मागूनच आपल्या जागेवर जाऊन बसले. आता मंचावरची आसन व्यवस्थाच अशी होती की या दोघांनाही एकमेकांसमोर येण्याची गरजच पडू नये. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 5 खुर्च्यांचं अंतर होतं. शरद पवारांच्या उजव्या बाजूला टिळक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक टिळक, नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पण या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि शरद पवार आणि आपल्यात दुरावा नसल्याचं वक्तव्य केलं. म्हणजे एक काळ तर मला आठवतोय, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पोपटरावना पण आठवत असेल, म्हणजे प्रचाराच्या वेळेस पोपटराव मला वाटतं साहेबांचे उमेदवार आणि बाबूराव माझा उमेदवार, दादाचा उमेदवार असा प्रचार झाला. आता म्हणलं साहेबांनी काही वेगळे आहेत का? तेव्हाही वेगळे नव्हतो ना, आताही वेगळे नव्हतो काळजी करून. 2 जूनला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत भाजप शिवसेनेच्या सरकारची वाट धरली. या सगळ्यामध्ये शरद पवारांची साथ आहे का याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाल्या. त्यातच शरद पवारांनी आपल्या बाजूने कायदेशीर लढाई सुरू केली नाहीये. पक्षात बंड केलेले आमदार भेटायला आले तेव्हा पवारांनी भेटही नाकारली नाही. अजित पवारांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं नाही की अजित पवारांवर थेट टीका केली नाही. त्यामुळे काका पुतण्यामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे. दादा सकाळी जो कार्यक्रम झाला ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला त्या भागामध्ये तुम्ही म्हणलात की दादा आणि साहेब काही वेगळे नाहीत, म्हणजे कुटुंब म्हणून नाहीयेत की पॉलिटिकली वेगळे नाहीत? नाही, तुमच्या परिवारामध्ये तू आणि तुझे चुलते असे कुठं असले तर तू परिवार म्हणूनच सांगशील ना. तशा पद्धतीनं परिवार तो परिवार. आता मधी पण मी तुम्हाला माहिती आहे की आमच्या काकींचं ऑपरेशन झालं, त्यावेळेस मी ताबडतोब तिथं भेटायला गेलेलो होतो. राजकीय भूमिका वेगळी असू शकते, परिवारातलं जो काही संवाद आहे तो वेगळा असू शकतो. एरवी दर आठवड्याला पुण्यात ठाण मांडून बसणारे अजित पवार पक्षातल्या बंडानंतर पुण्यातल्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवून आहेत. बारामतीतही तीच अवस्था. पण अजित पवारांचा हा पवित्रा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करतोय असं लक्षात येताच राष्ट्रवादीच्या कार्यालयांमधून अजित पवारांचे फोटो हटवले गेले आणि त्यानंतर शरद पवारांबद्दल दादांची भाषा सौम्य झाली. साहेबांनी त्यांचा फोटो लावू म्हणून लावू नये म्हणून सांगितलं. आता जर आमच्यातल्या काही सहकारी मित्रांना ज्या प्रशांतला मीच इथं शहराचं अध्यक्ष केलं त्याला असं वाटलं की आता अजित पवारची गरज नाही, त्यानं फोटो काढला. आता त्यांनी काढला त्याला आपण काय करायचं? फोटो काढला ठेवला फोटोनी काय होत नाही. शेवटी लोकांची कामं करणं महत्त्वाचं असतं आणि साहेबांनी जरी तसं आव्हान केलेलं असलं तरी साहेबांचा फोटो आम्ही लावणार. पण अजित पवार हे शरद पवारांना टाळण्याचं कारण
हे कदाचित बंडखोरीच्या दिवशी केलेलं भाषण असावं. आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही. एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालो, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे? मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? टिळक पुरस्काराच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले खरे, परंतु यातून आपल्या कार्यकर्त्यांना कोणताही अर्थ काढता येऊ नये याची खबरदारी दोघांकडूनही घेण्यात आली. ज्या भाजपच्या मागे जात राष्ट्रवादी फुटली, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरती राष्ट्रवादीच्या फुटीचं खाफर फोडण्यात आलं, त्याच पंतप्रधानांना प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येणं आणि एकमेकांकडे न पाहणं असा हा कार्यक्रम होता, संपूर्णपणे विरोधाभासांनी भरलेला. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.